भारत सरकारच्या कामगार विरोधी व बँकिंग उद्योगातील जनहित विरोधी धोरणांविरोधात मंगळवारी रत्नागिरीतील सार्वजनिक क्षेत्रातील बँका, पोस्ट कर्मचारी आयुर्विमा, सर्वसाधारण विमा यांच्यासह केंद्र व बहुतांश राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम येथील दैनंदिन व्यवहारांसाठी येणाऱ्या नागरिकांना बसला. सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेला 2 दिवसीय देशव्यापी संप पुकारला असल्याचे सांगण्यात येत आहे. आयटक, इंटक, सीटू, हिंद मजदूर सभा यासह एकूण 10 प्रमुख केंद्रीय कामगार संघटना तसेच या संघटनांशी संलग्न सर्व क्षेत्रातील संघटना संपामध्ये सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्र राज्य सरकारी संघटनांनी या संपाला फक्त पाठिंबा जाहीर केला होता. बँकिंग उद्योगातील ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या संपात सहभागी झाल्याने रत्नागिरीतील बहुतांशी राष्ट्रीयकृत बँका बंद होत्या. सगळ्या राष्ट्रीयकृत बँका सगळ्या बंद आहेत. कामगार संघटनांनी वर्षानुवर्षे लढून मिळवलेले हक्क व कामगार कायद्यातील कामगार हितांच्या तरतुदी बदलण्याचे भारत सरकारचे धोरण आहे. या सर्व कायमस्वरूपी कामगारांचे कदराटीकरण केलेल्या देशातील रोजगार कमी होतोय. जीवनावश्यक वस्तू महागाई शिगेला पोचलेली आहे. वाढती महागाई कमी करावी तसेच बँका व इतर सार्वजनिक आस्थापनांकडून पुरेशा प्रमाणात नोकर भरती केली जावी. किमान वेतन कायद्यात बदल करून ते किमान 18,000 रुपये मिळावे. बोनस कायद्यातील मर्यादा म्हणजे सिलिंग सर्व काढून सर्व कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्यास पात्रता करावे यासाठी विविध मागण्यांसाठी आज आपला संप पुकारलेला आहे. बँकिंग देशभरातील पोस्ट कर्मचारी आजपासून 2 दिवसांच्या लाक्षणीय संपावर गेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास 80% कर्मचारी या संपात सहभागी झाले असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. संप कामगारांच्या हितासाठी आहे. आज कामगार भरती नाही. गेली 2009 पासून एकही कर्मचारी भरले ना पोस्टमन ना MTS ना क्लेरिकल मध्ये. यासाठी सरकार आमची गैरचपीक करत आहे. ही गैरचपीक थांबावी यासाठी या संपात हत्यार आम्हाला सरकारच्या विरोधात उतरावं लागलेलं आहे. किती टक्के कर्मचारी आज या संपात सहभागी झाले आहेत. GDS कर्मचाऱ्यांचे हाल आणि GDS कर्मचाऱ्यांची हाल आम्हाला पाहवत नाही यासाठी त्यांच्याही कर्मचाऱ्यांचे हाल होत आहे. तसेच केमिस्ट संघटनाने ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात निवेदन सादर केले. प्रस्तावित औषध विक्रीविषयी अधिसूचनेचा मसुदा रद्द करण्यात यावा अशी आग्रही मागणी केमिस्ट मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जे ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या विरोधात हे सर्व आंदोलन चालू आहे. मुख्य आमची अशी मागणी आहे की प्रस्तावित कायदा अजून कायदा झालेला नाही त्याच्या आधीच अशा पद्धतीचं औषध विक्री करणं हे कायद्याला धरून नाही. हे कायद्याच्या विरुद्ध आहे. हे बेकायदेशीर आहे आणि त्याच्यावरती केंद्र शासनाने राज्य शासनाने पर्टिक्युलरली FDA ने हे याच्यावरती सक्त कारवाई करावी या मागणीसाठी आज आम्ही सकाळी FDA रत्नागिरी यांना निवेदन दिलेलं आहे आणि आत्ता जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना निवेदन दिलेलं आहे. आमची खास मुख्य मागणी अशी आहे की जोपर्यंत कायदा बनत नाही तोपर्यंत अशा पद्धतीची औषध विक्री बेकायदेशीर आहे ही ताबडतोब थांबवावी. यावेळी ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात भारतात विविध ठिकाणी औषध विक्रेते संघटनेने सोमवारी हल्लाबोल आंदोलन केले. रत्नागिरीतही झालेल्या आंदोलनात अनेक केमिस्ट बांधव सहभागी झाले होते. मॅडम लक्षात ठेवा, वेळ महत्वाची. नीता, अगं पासवर्ड आहे, टाइप कर. बाबा मी आहे ना. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सातत्य निरंतर. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.